नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण न पाणी घालता फ्लावरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवून तयार होणारी कमी मसाले वापरून फ्लावरची सुपर टेस्टी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। एक चमचा धना पावडर, एक चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा हिंग। इथे मी एक मोठा बारीक कांदा कापून घेतलेला आहे। एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। लसूण थोडा जास्तच घ्यायचा आहे। इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे। कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे। ही हिरवी मिरची अजिबात तिखट नाही, कारण आपण लहान मुलांच्या डब्यासाठी बनवणार आहोत। कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। आता इथे मी अर्धा किलो बारीक कापून घेतलेला आहे। बारीक म्हणजे जास्तही बारीक कापायचा नाही, असा मीडियम साईजमध्ये कापून घेतलेला आहे। इथे कढईत मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि वरून फ्लावर धुवून टाकायचं आहे। यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं आहे। व्हिडिओमध्ये मीठ टाकलेलं स्किप झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं समजून घ्या। आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे। आणि यावर ताट झाकून 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती शिजायला ठेवून देऊया। 5 मिनिट झालेले आहेत, ताट काढून बघूया। तर इथे बघू शकता मस्त अर्धा कच्चा फ्लावर शिजून झालेला आहे। आता ही कढई खाली उतरून घेऊया। इथे मी दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। लसूण टाकायचं आहे। कढीपत्ता, आणि कांदा टाकून मग चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ मात्र चवीनुसार टाकायचं आहे, कारण आपण फ्लावर शिजताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं। आता ह्यामध्ये टोमॅटो टाकून परतून घेऊया। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ झालेला आहे। आता ह्यामध्ये धने पावडर, जिरा पावडर आणि हिंग टाकून परतून घ्यायचं आहे। तर इथे मसाला छान परतून झालेला आहे। आता ह्यामध्ये फ्लावर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आणखीन एक वेळेस परतून घ्यायचं आहे। आता यावर ताट झाकून मंद गॅसवरती 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत, ताट काढून बघूया। मस्त आपली फ्लावरची सुक्की भाजी कमी मसाले वापरून अजिबात पाण्याचा वापर न करता अगदी 10 मिनिटात वाफेवर बनवून तयार होणारी लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट बनवून तयार होते साधी, सिंपल पण चवीला अप्रतिम लागणारी सुपर टेस्टी फ्लावरची भाजी बनवून तयार झालेली आहे। अशा पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।